आज किंवा उद्या राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पडेल असं मोठं विधान खासदार रामदास तडस यांनी वर्ध्यामध्ये केलेलं आहे. पाहुयात मग ते नेमके काय म्हणतायत ते. 21 मध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना या युतीमध्ये लढले आणि जनतेनं बहुमत दिलं, पण सत्तेसाठी धोकाबाजी करून ज्या पक्षाचं तोंड पाहत नव्हती त्या पक्षाला सोबत घेऊन शिवसेना उद्धवजी ठाकरे हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. आणि या 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये ना या महाराष्ट्राचा नागरिक खुश होता, ना विकास झाला, ना आमदाराला हक्क, म्हणजे हे सर्व असताना सर्व नाराज होते, आमदारही नाराज होते. आणि शिंदेसाहेब नगरविकास मंत्री जे होते त्यांनासुद्धा शिवसेनेचे डावलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी बाळासाहेबाची शिवसेना राहिली नाही म्हणून स्वतः ह्या शिवसेनेपासून अलग होण्याचं काम या ठिकाणी केलं. आज ते काही आमदार घेऊन हे गुजरातमध्ये गेले आणि लवकरच फार मोठ्या घडामोडी होणार आहे, हे सरकार पडणार आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांनी महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये विकास केला, पुन्हा या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनून या महाराष्ट्राचा पुन्हा विकास होणार आहे.